सोलापूर ग्रामीण एलसीबीची धडाकेबाज कामगिरी. मौजे टेंभुर्णी गावच्या शिवारात कोल्हे वस्तीमधील अवैध डिझेल साठ्यावर कारवाई. याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जराव पाटील यांनी त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की मौजे टेंभुर्णी तालुका माढा जिल्हा सोलापूर येथील कोल्हे वस्तीतील शेतात अवैधरित्या डिझेलचा साठा करून त्याची विक्री करत असल्याची बातमी मिळाली होती. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जराव पाटील यांनी विशेष पथकातील सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे व त्यांचे पथक टेंभुर्णी भागात असताना त्यांना तात्काळ कारवाई करण्याबाबत सूचना केल्या होत्या. सहायक पोलीस निरीक्षक मांजरे व त्यांचे पथक खासगी वाहनाने मौजे टेंभुर्णी तालुका माढा जिल्हा सोलापूर येथील कोल्हे वस्तीमधील शेतात जाऊन पाहणी केली असता सदर ठिकाणी जमिनीतील खड्ड्यात लाल रंगाची 16,000 लिटर लोखंडी टाकी त्यामध्ये सुमारे 50 लिटर डिझेलचा वास येत असल्याचं दिसून आलं. तसेच लगतच्या दुसऱ्या खड्ड्यात डिझेल सारखा वास येत असलेली एक पांढऱ्या रंगाचे 12,000 लिटर लोखंडी टाकी, एक लाल रंगाचे महिंद्रा अर्जुन कंपनीचा लाल रंगाचा ट्रॅक्टर हेड, एक केसरी रंगाची टँकर टाकी, तिची मागील बाजूस डिझेल मोजण्यासाठी मीटर पाईप व मोटर असलेली ट्रॉली, 6 प्लास्टिक व लोखंडी बॅरेल, दोन्ही बाजूस पाईप लावलेली टिल्लू मोटार इत्यादी वस्तू दिसून आल्या. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांनी माढा तहसील कार्यालय येथे संपर्क करून सदरबाबत माहिती अवगत केली असता माढा तहसीलदार याने आदेशान्वये पुरवठा निरीक्षक ज्ञानेश कुंटलवाड, मंडल अधिकारी व कोतवाल हे घटनास्थळी हजर झाले. त्यांनी सदर ठिकाणची पाहणी करून रीतसर कारवाई करून सदर साहित्य ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई केली. सदर ठिकाणाहून जमिनीतील खड्ड्यात ठेवलेल्या 2 लोखंडी डिझेल टाक्या, 1 महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर हेड, 6 प्लास्टिक व लोखंडी बॅरेल, 1 टँकर टाकी, 1 टिल्लू मोटार, 50 लिटर डिझेल इत्यादी वस्तू ताब्यात घेण्यात आलं असून एकूण 7,09,500 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. सदरबाबत मिळून आलेल्या 2 इसमांविरुद्ध टेंभुर्णी पोलीस ठाण्यास गुन्हा रजिस्टर नंबर 119/2021 अत्यावश्यक वस्तू अधिनियम कायदा 1955 कलम 3 व 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक सर्जराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, सहायक फौजदार ख्वाजा मोजावर, नीलकंठ जाधववर, पोलीस अंमलदार नारायण गोलेकर, धनाजी गाडे, अक्षय दळवी, चालक समीर शेख तसेच माढा तहसील कार्यालय येथील पुरवठा अधिकारी व त्यांचे स्टाफ यांनी बजावलं आहे.